नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, उरणमध्ये यशस्वी शिंदे या तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचं प्रकरण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. सध्या हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे, त्याविषयी विशेषतः हिंदूंमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये संताप आहे. हिंदुत्ववादी संघटना असतील किंवा हिंदुत्ववादी विचार करणारे लोक असतील, हे सगळेच या घटनेबद्दल प्रचंड संतप्त झालेले आहेत. कारण ज्या पद्धतीने या तरुणीची हत्या झालेली आहे ते सगळं बातम्यांमध्ये समोर येते. या संदर्भात जे FIR नोंदवले गेले त्याच्यामध्ये या तरुणीला कशा पद्धतीने मारण्यात आलं, किती निर्घृणपणे मारण्यात आलं, हे सगळं त्याच्यामध्ये समोर येते. आणि याच्यामागचं कारण आहे ते म्हणजे लव जिहाद असंही त्या ठिकाणी सांगण्यात येतं. आणि याचं कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये जो आरोपी होता दाऊद शेख, याला नुकतीच कर्नाटकमधनं अटक करण्यात आलेली आहे आणि त्याने या गुन्ह्याची कबुलीसुद्धा दिलेली आहे. आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते केवळ आत्ताचं नाही आहे, तर 2019 हे प्रकरण घडलं होतं. तेव्हापासून मी त्याचा जो मूळ या घटनेचा आहे हे सगळं 2019 आहे. तशाच पद्धतीने आता धारावीमध्ये एका RSS कार्यकर्त्याची हत्या झाली. त्याने सुद्धा तिकडे अनधिकृत बांधकामाला विरोध केला म्हणून काही जिहादींनी त्याची धारदार शस्त्रांनी हत्या केली. तेवढंच नाही तर त्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात आली मंगळवारी, त्यावेळेला त्या अंत्ययात्रा दगडफेक केली गेली. तर ही प्रकरणं जी आहेत ती एवढी गंभीर स्वरूप धारण करताना आपल्याला दिसत आहेत की तिथे कोणाची जी भीती असते, पोलिसांची भीती असते किंवा कायद्याची भीती असते, ती राहिलेली नाही. कुठल्या तरी तरुणीला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढायचं आणि तिने प्रतिसाद दिला नाही तर तिची अशा पद्धतीने हत्या करायची, हे प्रकरण जे आहे ते आता महाराष्ट्रामध्ये दिसून येतच आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, आंध्र प्रदेश अशा अनेक ठिकाणी, कर्नाटकमध्ये अनेक ठिकाणी हे प्रकार जे आहेत ते प्रचंड प्रमाणात वाढल्याचं दिसून येतं. आणि त्या सगळ्या घटनांमध्ये अनेकदा साधर्म्यसुद्धा दिसून येतं की विशेषतः हिंदू मुलींना खोटी नावं धारण करून काही असे जिहादी मनोवृत्तीचे विकृत तरुण जे आहेत ते फसवतात किंवा काही वेळेला प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. आणि त्यानंतर मग एकतर त्यांना त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला तर मग लग्न करायचं आणि इस्लामी पद्धतीने त्या ठिकाणी लग्न करून नंतर धर्मांतरण करायचं. जर त्यानंतर त्या तरुणीला कळलं की आपला या ठिकाणी आता छळ होतोय की मग तिची हत्या करायची किंवा बलात्कार करायचा, असे प्रकार जे आहेत ते वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि अशा बातम्या ज्या आहेत त्याच्यामध्ये ही सगळी एक समानता दिसून येते. आणि त्यामुळे कुठेतरी हे प्रकार घडवण्याचा एक कारस्थान, षडयंत्र जे आहे ते रचलं जात आहे का, असा प्रश्न निश्चितपणे प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होतोय. आणि आता हे लोण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा आलेलं दिसून येतं. मागच्या वेळेला त्या श्रद्धाचं ज्या पद्धतीने हत्या झाली त्याविषयी सुद्धा आपण अजूनही त्याचा त्या घटनेकडे पाहतो तेव्हा त्याच्यामुळे थरका पडतो. तर हा जो दाऊद शेख नावाचा विकृत युवक होता त्याने सुद्धा 2019 या यशस्वीला छळायला सुरुवात केली होती. तिची ओळख काढणं, तिचा माग काढणं, त्या संदर्भातले FIR तिच्या आई वडिलांनी दाखल केले होते आणि त्याच्यामध्ये हीच सगळी माहिती समोर आलेली आहे. सातत्याने छळ करणं हे सगळं चालू असल्यामुळे ही तक्रार करण्यात आली आणि म्हणून विनयभंग केल्यामुळे त्या दाऊद शेखला 6 तुरुंगवास झाला. त्याचा बदला घेण्यासाठी तो पुन्हा तो कर्नाटकला गेला होता, तिथून तो परत आला इकडे नवी मुंबईत. आणि आता CCTV तो त्या यशस्वीचा पाठलाग करताना दिसतोय, त्यानंतरच तिची हत्या करण्यात आली. आणि ज्या पद्धतीने हत्या केलेली आहे ते लक्षात घेता हे एक षडयंत्र दिसून येतं. चेहरा जो आहे तो दगडाने ठेचून विद्रूप केल्याचं त्याच्यामध्ये समोर येते, गुप्तांगांवर वार केल्याचं दिसून येते, धारदार शस्त्रांनी शरीरावर वार केल्याचं दिसून येते, हाडं मोडल्याचं सुद्धा म्हटलं जाते. हे सगळं इतकं विकृत चित्रण जे आहे ते झालेलं आहे. हा जो सगळा प्रकार आहे याचा कळस गाठलेला आहे विकृतीने. तशीच घटना ही धारावीमध्ये घडलेली आहे. त्या संदर्भात आंदोलनं होत आहेत पण केवळ आंदोलनं करून सुद्धा काय होणार आहे, कुठेतरी मोर्चे निघत आहेत, आक्रोश केला जातोय
पण केवळ आक्रोश करून होणार नाही, समस्या जी आहे तिचं मूळ कशात आहे हे शोधणं आवश्यक आहे आणि त्यासाठी प्रबोधन सुद्धा आवश्यक आहे की कशा पद्धतीने फसवलं जाते, त्यासाठी कोणकोणत्या पद्धतीच्या युक्त्या लढवल्या जात आहेत की जेणेकरून हिंदू मुली ज्या आहेत त्या फसवल्या जातील, त्यांना आपल्या जाळ्यात ओढता येईल, यासाठी अनेक विकृत घटक जे आहेत ते कामाला लागलेले दिसून येतात आणि यापासून सावध राहणं हे सुद्धा एक काम आहे, ही सुद्धा एक जबाबदारी बनलेली आहे. केवळ एखादी घटना घडते आणि त्याकडे मग आपण कुठेतरी ती घटना घडल्यानंतर संताप व्यक्त करतो, हळहळ व्यक्त करतो, त्याच्या पलीकडे काहीच होत नाही. पुन्हा एकदा काही दिवसांनी अशीच घटना घडते. आताही धारावीमधली घटना आहे, उरणमधली घटना आहे, या घटनांमधून दिसून येतं की ही जी जिहादी मनोवृत्ती आहे, ही जी विकृत मनोवृत्ती आहे, ही वाढीस लागलेली दिसून येते. केवळ उत्तर प्रदेशमध्ये झालं तर ती उत्तर प्रदेशमधली घटना म्हणून याकडे डोळेझाक करता येणार नाही. ही आता आपल्या उंबरट्यापर्यंत येऊन ठेपलेली अशा पद्धतीची विकृत मनोवृत्ती, आणि त्यामुळे केवळ मोर्चे काढून चालणार नाही तर प्रबोधन होणं आणि या विषयाकडे सगळ्यांनीच गांभीर्याने पाहणं अत्यंत आवश्यक आहे. पोलीस जे आहेत ते कारवाई करतील, शिक्षा व्हावी हे प्रत्येकालाच वाटतंय, पण केवळ तेवढंच करून त्यानेच समाधान होणार नाही आहे, याकडे गांभीर्याने पाहणं आवश्यक आहे. आता ह्या सगळ्या प्रकरणाचा छळा जो आहे तो आणखी तपास लागेल, अजूनही त्याच्यामध्ये कोणकोण गुन्हेगार आहे ते समोर येईल आणि कायद्यानुसार शिक्षा होईलच, पण त्यानंतर थांबून शांत बसून काही होणार नाही. तर हे सगळे प्रकार जे आहेत ते कशामुळे होत आहेत, आपल्यासुद्धा बेफिकिरीमुळे, बेसावधगिरीमुळे हे प्रकार जे आहेत त्यांना एक प्रकारे बळ मिळते, हे याकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे. ही केवळ राजकीय भूमिका जी आहे ती घेऊन चालणार नाही आणि त्यातसुद्धा अनेक राजकीय पक्ष जे आहेत ते स्व सोयीस्कर भूमिका घेताना दिसतात. ज्यांना मतांची चिंता आहे ते तर या प्रकरणावर बोलायचं सुद्धा टाळतायत. शरद पवारांनी या संदर्भात काय भूमिका घेतलेली नाही, सुप्रिया सुळेंनी घेतलेली नाही. एरवी मात्र महाराष्ट्रामध्ये काही झालं तर लगेच त्याविरोधामध्ये कसा महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढते, फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशा मागण्या करणारे अनेक नेते आत्ता मात्र गप्प आहेत. धारावीतलं प्रकरण असो की उरणमधलं असो, त्याविषयी एक शब्दही त्यांच्या तोंडून निघत नाही की ते जाऊन तिकडे भेट घेत नाहीत. नाहीतर भाजप शासित राज्य असेल तर लगेच काँग्रेसचे नेते जे आहेत ते धाव घेतात, ते इथे कुठेही गेलेले नाहीत या सगळ्या कुटुंबाला भेटायला, किंवा त्या आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसत नाही. याचं कारण त्यांना मतांची चिंता आहे की कुठेतरी आपण या इस्लामी, हा जो जिहादी मनोवृत्ती आहे, इस्लामी कट्टरतावाद आहे, याच्याविरुद्ध बोललो तर आपल्या मतांचं काय होणार, निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, हा विचार करूनच ही भूमिका घेणं टाळलं जातंय. हे सगळं आपल्याला गांभीर्यानं पाहावे लागेल, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.